शंभर स्मार्ट सिटीजचा उल्लेख या ठिकाणी केला. केवळ 100 स्मार्ट सिटीज नाहीत, आज आमच्या देशामध्ये या सरकारनं असं ठरवलं आहे की 500 शहरं जी आहेत, छोटी शहरं, या 500 छोट्या शहरांना 10 वर्षामध्ये सगळे इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यात तयार करायचं आणि त्याकरता जी योजना आणली आहे. आणि या 100 स्मार्ट सिटीज म्हणजे काय, ज्यावेळेस मुंबई झालं आणि मुंबईनंतर आपण नवी मुंबई वसवलं, तशा प्रकारची अजून 5 शहरं आपण जर वसवली असती तर कदाचित मुंबईवर एवढा लोड आला नसता, किंवा इतकं अनप्लॅन डेव्हलपमेंट मीरा भाईंदरला दिसतं. कल्याण डोंबिवलीमध्ये देखील अनेक ठिकाणी आपण आउटस्कट्सला पाहतो की व्यवस्था उभ्या राहू शकल्या नाहीत, कारण त्याचं प्लॅनिंग, रेट ऑफ अर्बनायझेशन आणि रेट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन ह्याच्यात मिसमॅच आहे. आणि एक मॅकेन्झीने रिपोर्ट दिला, त्या रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटलं की हा मिसमॅच जर राहिला तर पुढच्या 20 वर्षात, 2020 सालापर्यंत अशी अवस्था येईल की महाराष्ट्रातली आणि देशातली शहरं राहण्यालायकच राहणार नाही. त्यात नुसता कचरा दिसेल, सांडपाणी दिसेल, घाण दिसेल, आणि त्याच्यातलं इन्व्हेस्टमेंट वाढवण्याची आवश्यकता आहे. मग हे 100 स्मार्ट शहरं जी आहेत ही सॅटेलाईट सिटीज आहेत, आणि एखाद्या वाढत्या शहराचा जो बाहेरचा भाग असतो त्याला नियोजनबद्ध शहरात रूपांतरित केलं तर त्या ठिकाणी जो हाऊसिंग स्टॉक तयार होतो तो अफोर्डेबल तयार होतो, त्यातनं त्या ठिकाणी सामान्य माणसाला राहायला जागा मिळते. अन्यथा शहराच्या बाहेरच्या भागात स्वस्त जमिनी आहे म्हणून कुठली परवानगी न घेता त्या ठिकाणी बांधकाम होतं, गुंठेवारीच्या अंतर्गत बांधकाम होतं. आणि मग आज आपण ठाण्यामध्ये वगैरे जे बघतोय की रोज एक घर पडतं, एक बिल्डिंग पडते, लोक मरतात, त्याच्यावर कुठला कंट्रोल नाही आहे. आणि म्हणून हे शहरं तर तयार करायचे पण स्मार्ट सिटीज तयार करायच्या, स्मॉल अर्बन सेंटर्स असे तयार करून हा रेट ऑफ अर्बनायझेशन जो आहे तो कॅच करायचा, अशा प्रकारचं एक महत्त्वाकांक्षी योजना याच्यामध्ये आहे. एवढंच नाही तर या 500 शहरांकरता जुन्या सरकारनं त्यांना कर्ज मिळावं याकरता केवळ 5000 कोटी रुपयाची तरतूद केली होती. या एका वर्षात मोदीजींच्या सरकारनं ती तरतूद 50000 कोटीवर नेली. त्यामुळे ज्या नगरपालिकांच्या जी शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता येईल. नुसतं महानगरपालिकाची क्षेत्र ही विकसित होऊन चालणार नाही, 227 नगरपालिका जर महाराष्ट्रातल्या चांगल्या झाल्या तर महाराष्ट्र चांगला होऊ शकतो. म्हणून ही देखील एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आणली.